आणि संजय डाफ आता माझ्यासोबत आहेत नागपूरमधून. संजय डाफ हे माझे बातमीदार आहेत. संजय, नक्की चंद्रपूरमध्ये काय घडलं? कारण चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय ही तर महत्त्वाची घटना आहेच, पण आश्चर्यकारकरीत्या बहुजन समाज पक्षाला 8 जागा मिळणं ही आणखी एक वेगळी घटना आहे. या सगळ्याकडं संजय कसं बघताय, काय म्हणणं? सर, चंद्रपूर महापालिकेच्या या सगळ्या निवडणुकीचा आपण जर एका ओळीत उल्लेख करायचा झाल्यास, शिस्तबद्ध भाजप विरुद्ध अस्ताव्यस्त काँग्रेस असाच करता येईल. कारण भाजपनं अतिशय शिस्तबद्धपणे, अतिशय नियोजनबद्धपणे ही सगळी निवडणूक लढली आणि जिंकली सुद्धा. खरं म्हणजे या विजयाचे शिल्पकार जे आहेत ते दोन व्यक्ती आहेत भाजपचे, ते म्हणजे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर. आणि या दोन व्यक्तींनी अतिशय व्यवस्थितपणे, कुठेही अंतर्गत कलह न करता, अतिशय व्यवस्थितपणे सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि सर्व कार्यकर्त्यांना कामाला लावलं होतं. आणि सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थित काम केलं. कुठलीही कुरकूर नाही आणि कुठली कुरबुज नाही. आणि खरं म्हणजे सर्वात महत्त्वाचा विषय याच्यामधला असा की जर केंद्रामध्ये भाजप असेल, राज्यात भाजप असेल, तर आपल्या सुद्धा महापालिकेमध्ये भाजपच असलं पाहिजे हे त्यांनी पटवून दिलं. आणि ते का असलं पाहिजे आणि त्याचा कसा फायदा आपल्या चंद्रपूरला होईल हे पटवून देण्यात ते यशस्वी ठरले. आणि त्याचा परिणाम म्हणजे भाजपला बहुमत मिळालं चंद्रपुरामध्ये. दुसरीकडे जर आपण काँग्रेस पाहिला तर अतिशय अस्ताव्यस्त काँग्रेस होती. काँग्रेसची धुरा माजी खासदार नरेश फुगले यांच्याकडे होती. खरं म्हणजे नरेश फुगले यांचं आता चंद्रपुरात फारसं वर्चस्व राहिलं नाही किंवा कमी झालं असं म्हणता येईल. आणि त्यामुळेच एकच व्यक्तीकडे ही जबाबदारी होती. त्यातही काँग्रेसचा मोठी कुठला मोठा नेता जो आहे तो तिथं चंद्रपूरमध्ये प्रचारासाठी आला नाही. फक्त अशोक चव्हाण यांची एक सभा त्या ठिकाणी झाली. त्या व्यतिरिक्त कुठलेही मोठे दिग्गज असेल नेते त्या ठिकाणी आले नाही, त्यांच्या सभा झाल्या नाही. त्यामुळे कुठेतरी काँग्रेसमध्ये एक मरगळ होती आणि कुठेतरी एक नैराश्य दिसत होतं. निवडणुकीमध्ये असं वाटत होतं की काँग्रेसने आत्ताच माघार घेतली की काय, किंवा पराभव स्वीकारला काय, असं खरं म्हणजे चित्र होतं. आणि त्यामुळेच ते चित्र जे आहे ते निकालात दिसलं. भाजपने अतिशय पद्धतशीरपणे, म्हणजे तारखा घोषित झाल्यापासून तर प्रत्यक्ष मतदानापर्यंत अतिशय पद्धतशीर काम केलं. प्रत्येक मतदारापर्यंत ते पोहोचले आणि मतदार मतदान केंद्रापर्यंत कसे पोहोचतील याची सुद्धा त्यांनी व्यवस्थित सगळे नियोजन केलं होतं. आणि त्यामुळेच त्यांचे जे मतदार आहेत, म्हणजे भाजप विचारसरणीचे जे मतदार आहेत, ते मोठ्या संख्येनं मतदान केंद्रावर आले आणि त्यांनी मतदान केलं. उलट काँग्रेसची जी लोक होती, म्हणजे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील, कुठेतरी शिथिलता दिसली. आणि त्यामुळेच लोकांमध्ये सुद्धा, म्हणजे भाजप काँग्रेस विचारसरणीचे जे लोक होती त्यांना सुद्धा कुठेतरी कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये नव्हता की अरे काँग्रेसचे नेते जर यांच्यामध्ये मरगळ असेल किंवा यांच्यातच कॉन्फिडन्स असेल तर आपण यांना मतदान करायचं की नाही, या सगळ्या विवंचवणीमध्ये सगळे मतदार होते. आणि त्याचाच परिणाम म्हणजे काँग्रेसचे अनेक मतदार जे आहेत ते घराबाहेर पडले नाहीत आणि काँग्रेसचं मतदान घटलं आणि भाजपला मोठं यश मिळालं. दुसरं महत्वाचं म्हणजे विदर्भात, त्यातल्या त्यात पूर्व विदर्भात जर आपण विचार केला तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत, मुख्यमंत्री आहेत, ऊर्जा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत, तिकडे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आहेत. ही दिग्गज मंडळी या पूर्व विदर्भामध्ये आहे. त्यामुळे लोकांमध्ये कुठेतरी विश्वास असा होता की ही मोठी दिग्गज मंडळी आहे आणि आतापर्यंत विदर्भाचा असेल, आपल्या चंद्रपूरचा असेल, फारसा विकास होऊ शकला नाही. ही दिग्गज मंडळी आहे, यांना आपण जर साथ दिली तर कुठेतरी आपल्या चंद्रपूरचा विकास होईल. कारण चंद्रपूर विदर्भातल्या इतर शहराचा आपण जर विचार केला, नागपूर वगळता किंवा अमरावती वगळत, तर अतिशय मागास असा चंद्रपूर आहे. चंद्रपूरमध्ये विकासाचा आपण जर विचार केला तर अजूनही आहे तसाच चंद्रपूर आहे. प्रदूषणाचा विषय मोठा आहे, तिथल्या नागरी सुविधांचा मोठा विषय आहे. हा सगळा, हे सगळे विषय असताना आणि ही सगळी मोठी मंडळी भाजपची असताना, केंद्रात असेल किंवा राज्यात असेल, लोकांमध्ये सुद्धा एक विश्वास ही नेते भाजप. संजय, 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 बरोबर, बरोबर, बरोबर. संजय, संजय, सगळे सगळे मुद्दे पोहोचले.